नमस्कार, मी वैष्णवी, अॅग्रोवन विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी जिथं आपण आप्पासाहेब, अण्णासाहेब, दादासाहेब, भाऊसाहेब आणि मालक अशा विशेषणांचा राजरोज वापर करतो आणि तरीही अर्थात आपली कामं होतातच असं नाही, तिथं केरळसारख्या राज्यातल्या एका लहानशा खेड्यात सरकारी अधिकाऱ्याला त्याच्या नावानंच हाक मारायची असा निर्णय घेतला जाणं म्हणजे क्रांतिकारच मानावं लागेल. हो, पलक्कड जिल्ह्यातल्या मथुर नावाच्या ग्रामपंचायतीनंच असा ठराव पारित केलाय बरं. या निर्णयानुसार मथुर ग्रामपंचायतीत सरकारी अधिकाऱ्यांना सर किंवा मॅडम असं ब्रिटिशकालीन विशेषण लावण्यात येणार नाहीये. मथुरचे ग्रामस्थ आता ग्रामपंचायतीतल्या प्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांना त्यांच्या नावानिशी संबोधित करतील. त्यासाठी सर किंवा मॅडम अशी वसाहतकालीन विशेषणं वापरणार नाहीयेत. नागरी अधिकारी वयानं फारच मोठं असेल तर फार दादा किंवा ताई असं म्हणतील. ग्रामपंचायत कार्यालयात वेगवेगळ्या कामानिमित्त येणारे नागरिक आणि अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वातावरण अनौपचारिक आणि खेळीमेळीचं असावं. या कालबाह्य विशेषणांच्या ओझ्याखाली नागरिक आणि अधिकाऱ्यांमधील दरी वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीनं एकमुखानं हा निर्णय घेतला असल्याचं उपसरपंच PR प्रसाद यांनी सांगितलंय. जर या विशेषणांचा वापर न केल्यामुळं ग्रामपंचायतीत एखादं काम अडलं तर नागरिकांनी संबंधिताविरुद्ध सरपंच आणि सचिवाकडे त्याची तक्रार दाखल करायची आहे असा फलकही ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आलाय. एवढंच नाही तर नागरिकांसाठीच्या ऍप्लिकेशन फॉर्मला अधिकार पत्रिका असं संबोधलं जावं असा आग्रह देखील या ग्रामपंचायतीनं धरलाय. विंग्रज साहेबाचा जमाना गेला आणि त्याच्या जागी आपल्यातलेच साहेब साहेबी थाट मिळवू लागलेत. याच सरंजामी परंपरेचा जोखड झुगारणाऱ्या मथुरचा कित्ता सगळ्यांनीच गिरवला तर